दररोज सुमारे 8.5 कोटी लिटर सांडपाण्याचा विसर्ग करणाऱ्या जिल्ह्यातील काही घटकांवर प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणतीच कारवाई करत नाही. मात्र 500 लिटरपर्यंत विसर्ग करणारे कारखाने बंद करण्याचा प्रयत्न होतोय. लाखो लिटर सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचं दुर्लक्ष का असा सवाल इचलकरंजीत झालेल्या सायझिंग धारकांच्या बैठकीत करण्यात आला. प्रदूषण मंडळाकडून जाणीवपूर्वक इचलकरंजीतील सायझिंग उद्योग बंद पाडण्याचा प्रयत्न होतोय असा आरोपही यावेळी करण्यात आला. इचलकरंजीतील सायझिंगमधून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळं प्रदूषण होत असल्याचं सांगत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सायझिंग धारकांना कारवाईच्या नोटीसा येतात. त्यामुळं इचलकरंजी सायझिंग असोसिएशननं 3 वर्षांपूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडं स्लज उचलण्यासाठी लेखी परवानगी मागितली आहे. तसंच बायोडायजेस्टर बसवणं, स्लज ड्राईंग बेड तयार करणं आणि जागेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळानं परवानगी देणं आवश्यक आहे. मात्र 3 वर्ष झाली तरी परवानगी मिळालेली नाही. या प्रकल्प सुमारे 12 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त होण्यासाठी इचलकरंजीतील सायझिंग धारक सहकार्याच्या भूमिकेत आहेत. तरी सुद्धा सायझिंग उद्योगांना क्लोजर नोटीस पाठवल्या जातात. इचलकरंजीतील सायझिंग मधून 500 लिटरपर्यंत पाणी विसर्ग होत असताना बायोडायजेस्टर बसवण्यासाठी तगादा लावला जातोय. पण जिल्ह्यातील अन्य काही कारखान्यांमधून दररोज लाखो लिटर प्रदूषित पाणी बाहेर पडत असताना त्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचं दुर्लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील सायझिंग धारकांनी बैठक घेतली. स्लज उचलण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ परवानगी देत नसल्यानं प्रदूषण मंडळाला जाणीवपूर्वक इचलकरंजीतील सायझिंग उद्योग बंद पाडायचा आहे का असा प्रश्न या बैठकीत उपस्थित करण्यात आला. प्रदूषण मंडळानं सायझिंग उद्योग बंद करण्याची नोटीस दिली तर सर्व सायझिंग उद्योग पुन्हा बंद ठेवले जातील. सायझिंगमधून पाणी विसर्ग होऊ नये यासाठी नवीन बनवलेला ट्रीटमेंट प्लांट लवकरच कार्यान्वित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.